दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आपल्या मुलासोबत गावी जाण्यासाठी निघालेल्या 39 वर्षीय महिलेवर आळीपाळीने बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने पिंपळनेर शहरासह धुळे जिल्हा हादरला आहे। पीडित महिला आदिवासी समाजाची असल्याने आदिवासी समाजातील सर्वच संघटनांनी पिंपळनेर शहर बंदची हाक दिल्याने त्यांना पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आदिवासी समाजाने मूक आक्रोश मोर्चा काढला असून पिंपळनेरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। तसेच बलात्कार करणाऱ्या नरदमन विरोधात कडक कारवाई करा अशी मागणी देखील यावेळी समाज बांधवांनी केली आहे। 376 ड त्याचप्रमाणे अट्रॅसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी 1 तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत। आरोपींचा PCR घेण्यात आलेला आहे आणि आरोपी सध्या PCR आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः DYSP साजन सुनावणं करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत। त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे। साहेब, अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून काही आवाहन करण्यात येणार आहे। मी समाज बांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोक राहत आहेत, वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे। कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या। काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो। तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे, तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो। दरम्यान DYSP साजन सोनवणे यांनी सांगितले की घडलेली घटना अतिशय निषेधार्थ असून या घटनेचा त्वरित पाठपुरावा करण्यात आलाय। पीडित महिलेने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।